2000 वर्ष जुना हा रस्ता आहे. बापरे, ही तिबर नदी आहे, आम्ही ती आता क्रॉस करतोय. हा बघा अलादीनच्या दिव्यातून जिन आलेला आहे बाहेर. मंडळी, इकडे आम्हाला एक शिल्प दिसलं आणि काही पिल्ल कोणत्या प्राण्याचं दूध पित आहेत आपण फादराकडनंच ऐकूया. राजा अगस्तसचा भव्य पुतळा तुम्ही बघू शकता. रोम मधल्या सर्वात जास्त वेल प्रिझर्व्ड वेल मेंटेन्ड ज्या बिल्डिंग आहेत त्यापैकी ही एक आहे. ही नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेल वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीव्हन रॉड्रिक्स वसई. नमस्कार. आता आम्ही एका बसमध्ये आहोत, बसचा नंबर आहे 64 आणि आम्ही जातोय पुन्हा एकदा आम्हाला व्हॅटिकन परिसरात फिरायचं आहे. आज आमचा रोम मधला दुसरा दिवस आहे आणि तिकडे आम्ही जातोय. इकडे मंडळी व्हॅटिकनच्या गल्ल्या आम्ही फिरून झालेल्या आहेत, पिंजून काढल्या व्हॅटिकन सिटीच्या, थोडीशी खरेदी केली आणि पोटपूजा बऱ्यापैकी केलेली आहे आणि आता आम्ही निघाले आहोत पॅन्थिओनला. पॅन्थिओन पॅन्थिओनवरून आम्ही स्पॅनिश स्टेप्स असं काहीतरी एक प्रकार आहे आणि एक त्यानंतर फाउंटन आहे. पण हे सर्व आम्हाला 5:30 अगोदर करायचं आहे कारण फादर विशाल यांनी फोन केला होता. त्यांना असं वाटतं की काल त्यांनी आमचा पाहुणचार व्यवस्थित केलेला नाही आहे म्हणून त्यांनी आज आम्हाला रात्री डिनरसाठी बोलावलेलं आहे. कारण काल त्यांच्या देवळाचा सण होता त्यामुळे तिकडे खूपच गर्दी होती, त्यांचा स्वतःचा कार्यक्रम होता त्यामुळे ते आम्हाला डिनरला थांबवू शकले नाहीत. तर आज त्यांनी आम्हाला डिनरला बोलावलेलं आहे आणि सोबतच आमचे वसईकर काही बांधव आलेले आहेत, फादरांचे नातेवाईक आहेत, ते आम्हाला तिकडे भेटणार आहेत. आता आम्ही चाललो आहोत पॅन्थिओनला. चला. ही तिबर नदी आहे, आम्ही ती आता क्रॉस करतोय. आम्ही व्हॅटिकनवरून पायीच निघालेलो आहोत पॅन्थिओनला. अंतर बरंच आहे, जवळपास 1/2 तासाचं अंतर आहे पण आम्ही पायीच निघालो कारण पोटपूजा झालेली आहे तर पोट थोडं हलकं झालं पाहिजे कारण रात्री फादरांचे तिकडे व्यवस्थित इटालियन जेवणावरती आपल्याला ताव मारायचा आहे. आम्ही पायी निघालेलो आहोत. बघा, असे बरेच ब्रिज आहेत. समोर एक तुम्हाला दिसतोय, एकावरून आम्ही चालतोय, इकडे एक दिसतोय. 100-200 मीटरवरती ब्रिज आहेत. पिलर ऑफ मार्कस ऑर्लियस म्हणजे पियेझा कोलोना हा एक विजयस्तंभ आहे आणि समोर दिसणारी ही पिंक कलरची आय लव्ह रोम ही हॉप ऑन हॉप ऑफ बस जगातल्या प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहेत. या बसेस आपल्या मुंबईला देखील आहे आणि त्याच्या बाजूला जे तुम्ही शॉप पाहताय तिकडेच तुम्हाला जेव्हा मी बोललो ना की तिकीट्स वगैरे मिळतात एक दिवसाचे एका ट्रिपचे सर्व अशा छोट्या शॉप्समध्ये मिळतात त्याच्या बाजूला जे आहे ते. आता सिग्नलवर थांबलोय क्रॉस करण्यासाठी. बघा, सोमवारचा दिवस आहे, संध्याकाळ होत आलेली आहे, ट्रॅफिक जोरदार आहे पण मूव्हिंग आहे, बरं आहे. मंडळी, माझ्या मागे तुम्ही पाहताय बसिलिका ऑफ सेंट मेरीज अँड ऑल द मार्टर्स म्हणजेच पॅन्थिओन हे रोममध्ये आहे आणि मी तुम्हाला पुढचा कॅमेरा चालू करून दाखवतो. रोममधल्या सर्वात जास्त वेल प्रिझर्व्ड वेल मेंटेन्ड ज्या बिल्डिंग्ज आहेत त्यापैकी ही एक आहे. हिचा क्रमांक बराच वर लागतो. जवळपास 7व्या शतकापासून अजूनही ही बिल्डिंग वापरात आहे, हे मंदिर वापरात आहे. ह्यापूर्वी येथे एक मंदिर होतं आणि त्यावरती हे पॅन्थिओन बांधलेलं आहे. खूपच प्रसिद्ध अशी ही बिल्डिंग आहे. बघा, इकडे कोरिंथियन पिलर्स तुम्हाला दिसतील आणि खरोखरच वेल प्रिझर्व्ड ही इमारत आहे. अजूनही बघा, सर्व खांबाची नक्षी तशीच शाबूत आहे. वर देखील बघा ही कलाकृती किंवा जे कोरीव काम असते छपराखाली ते देखील सुंदर आहे. छान वेल प्रिझर्व्ड. हा बघा, अलादीनच्या दिव्यातून जिन आलेला आहे बाहेर. काय ट्रेक करतो काय माहित, व्यवस्थित उभा आहे तो, लोकांना बोलावतोय. जवळ गेले की 1 युरो 5 युरो 10 युरो काहीतरी चार्ज होणार. छान स्ट्रीट परफॉर्मर. स्पॅनिश स्टेप्सच्या वाटेवर
आम्हाला हे हॅड्रेनियम लागलं. हॅड्रेनियम म्हणजे टेम्पल ऑफ हॅड्रियन, आणि येथे ॲडमिशन फ्री आहे. आणि काय 11 ते 7 पर्यंत हे उघडं असते. सर जाऊन बघूया आतमध्ये काय आहे ते. फ्री आहे हे पाहून जरा कमाल वाटली. नॉर्मली असं काही फ्री नसते इकडे. बाहेरून आपण फ्रीजमध्ये बघू शकतो काय आहे. इकडे भिंती दिसत आहेत जुने, आणि हे खांब त्या काळचे असावेत किंवा रिस्टोर्ड दिसत आहेत. आणि येथे काही कल्चरल कार्यक्रम होतात बहुतेक, त्यामुळे खुर्च्या मांडून ठेवलेल्या आहेत. एक स्क्रीन दिसत आहे आपल्याला, आणि संपला बहुतेक हा एक्सपिरियन्स असं वाटतंय. एक्झिटच आहे इकडे झालं. त्यांनी एक प्रतिकृती मांडून ठेवलेली आहे कसं दिसत होतं त्या कळी असं दाखवलेलं आहे. मंडळी, हा आहे पिलर ऑफ मार्कस ऑर्लियस म्हणजे पिएझा कोलोना. हा एक विजयस्तंभ आहे, आणि ह्याला तुम्ही जवळून पाहिलं बघा, ह्याला सर्व बाजूने नक्षीकाम आहे, काही प्रसंग कोरलेले आहेत, आणि बराच उंच आहे हा. हा आम्हाला स्पॅनिश स्टेप्सला जाताना दिसला. आमच्या आयटनररीमध्ये हा नव्हता. सुंदर आहे म्हणून आम्ही वळालो आणि पाहतोय आता. वा, संत फ्रान्सिस जेवियरच्या ह्या चर्चमध्ये आम्ही आलेलो आहोत, आणि इकडे कसा आरसा लावलेला आहे. कोणत्या? बोन जेझूस. बोन जेझूस. आणि तो तुम्हाला सीलिंगचं पूर्ण दृश्य एकदम झूम करून दाखवतो. इकडे गर्दी आहे त्यामुळे मी बाजूला होतो. मंडळी, आता आम्ही फिरत फिरत पिएझा वेनेझिया येथे आलेलो आहोत. बऱ्याच पायऱ्या आहेत हे बघून आम्हाला मला माझ्या निर्मळच्या चर्चची आठवण झाली. इकडे देखील तसंच बऱ्याच उंचच उंच लांब लांब पायऱ्या आहेत. म्हणजे डोंगरच आहे हा, असं दिसतात पण चढायला कठीण आहेत. इकडनं काय सुंदर व्ह्यू आहे शहराचा. वा, जबरदस्त. रोम मध्ये एक नियम आहे व्हॅटिकन पेक्षा मोठ्या बिल्डिंग बांधू शकता. तुम्ही मिलानला गेले तर तुम्हाला काय स्ट्राईक रेट भेटत, बरोबर बिल्डिंग दिसतील. रोम मध्ये, रोम मध्ये नाही, ते रोम मध्ये तुम्हाला मोठ्या बिल्डिंग दिसत नाही. आणि हे रोमचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व साईडून तुम्हाला व्हॅटिकनचे जे डोम, आता दोन तीन डोम दिसत आहेत. ह्यातला कोणता आहे व्हॅटिकनचा? सेकंड 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 आपला ज्यूइश सिनेगॉग. अच्छा, हे हा घुमट आहे तो. हा घुमट आहे, ज्यूइश सिनेगॉग. ओके. पहिल्या 2-3 शतकामध्ये ज्युविश कॉलनीज होत्या, म्हणजे ज्युविश राहायचे. आणि काही वर्षानंतर मग त्यांचा रोम क्रिसी झाला, थोडा छळ वगैरे झाला हिस्ट्री मध्ये आहे. आणि मग आता सिनेगॉग आहेत, आणि अजूनपर्यंत ज्युविश लोक येथे राहत आहेत का? ओके ओके. वा, सुंदर. चला आता कुठे जाऊया? पिएझा वेनेझिया. मागे जाऊया. ओके चला. राजा अगस्तसचा भव्य पुतळा तुम्ही बघू शकता. त्याच्या खाली उभे असलेले लोक त्याच्या गुडघ्यापर्यंत पण येत नाही आहेत, इतका भव्य तो पुतळा आहे आणि तो बसलेला आहे. आणि येथून तुम्ही रोमचं सुंदर दृश्य बघू शकता. एक पॅनोरॅमिक व्ह्यू येतो, बर्ड्स आय व्ह्यू. आणि इकडे हे दोन बघा रथावर असलेले जे दोन पुतळे आहेत रथाचे, ते दिसत आहेत. माफ करा, मला बऱ्याच ठिकाणांची नावं माहिती नाही आहेत, त्यामुळे जे तसे दिसत आहेत तसं मी त्याची माहिती देतोय. इथे बघा, हे जे वरती काही लावलेलं आहे त्याची लोखंडी कडी कशी दिसते बघा, मागे दिसते का इकडे मधोमध तसं टांगून ठेवलेलं आहे ते कडीवर. आणि इकडे हे दोन हे पक्षी जे का बसलेलं आहे इकडे वरती पांढरं, कारण त्याची दोन पिल्लं आहेत इकडे. ही बघा, दोन पिल्लं त्याच्या मागे बरोबर इकडे बसलेली आहेत. त्यांना उडता येत असेल का माहिती नाही आहे. सुंदर. वा, हे बघा दोन छोटी पिल्लं आहेत, आणि त्यांची आई किंवा बाबा इकडे बसून राखण करत आहेत. आम्ही इतक्या जवळ आलेलो असून देखील त्यांना काही भीती वाटत नाही आहे. मंडळी, इकडे आम्हाला एक शिल्प दिसलं, आणि काही पिल्लं कोणत्या प्राण्याचं दूध पित आहेत. आता आपण फादराकडनंच ऐकूया. फादर, आम्हाला सांगा ना ह्याबद्दल.
आपल्याकडे भारताचा जसं अशोक स्तंभ अशोक चक्र हे मेन सिंबल आहे, चिन्ह आहे भारताचं, तसंच रोमचं हे मेन सिंबल आहे. ओके. आणि फिमेल लांडगा आहे. ओके. आणि स्टोरी अशी आहे, रोमुलुस हे दुसऱ्याचं नाव मला आठवत नाही, अशी दोन मुलं अबँडन म्हणजे अनाथ झाली होती. आणि स्टोरी अशी सांगते की लांडग्याने त्यांना वाढवलेलं आहे, फिमेल लांडग्याने त्यांना वाढवलं आणि त्याच्यापासून संपूर्ण रोम तयार निर्मिती झाली. हो अच्छा. एक लेजंड आहे आख्यायिका आहे. बरोबर. पण स्टोरी एकदम छोट्या मध्ये सांगितली, मोठी असणार त्याच्यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहेत ज्या अवॉइड केली. जवळच तिकडे एक छोटंसं टेम्पल आहे पियाचा वेनेझियापासून आमच्या घराच्या साईडला, आणि तिथे त्यांचं एक त्यांनी एक स्मारक बांधलेलं आहे. ओके. असं सांगतात की त्या ठिकाणी रोमचा जन्म झाला. अच्छा. दोन रोमचे मुलं आणि त्यांच्यापासून संपूर्ण रोम निर्माण झालं. ओके, धन्यवाद या माहितीसाठी. फादर, ह्या रस्त्यांबद्दल तुम्ही काय सांगत होतात? 2000 वर्ष जुना हा रस्ता आहे. रोमी लोकांनी सर्वात पहिलं रस्ता बांधण्याची जी कला होती ती त्यांच्याकडे होती. आणि आपण मराठीत म्हण आहे, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, ऑल रोड्स लीड टू रोम किंवा ऑल रोड्स गो टू रोम. करेक्ट. तर म्हणीनुसार आपल्याला ठाऊक आहे की हा जो रोड आहे जवळजवळ 2000 वर्ष जुना रोड आहे ज्याच्यावरून आपण चालत आहात. वा. अनेक सैनिक 100% ह्यावरून गेलेले आहेत. वा. असं सांगतात, मी ऐकलं आहे इकडचं गाईड करून की हे ज्या खाचा पडलेले आहेत त्या खाचा तेव्हा रथ जे आहेत रथ चालायचे त्यांचे जे रथ चाक त्यामुळे ह्या कुठे कुठे तुम्हाला एकसारखं जाऊन जाऊन सो फादर हे दगड सुद्धा 2000 वर्ष जुने आहे. फक्त असं नाही की दगड नंतर रोम एन्शंट असल्यामुळे त्यांनी जे काही एन्शंट गोष्टी आहेत ठेवलेल्या आहेत. मला वाटते आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी तुमचे जे सबस्क्राईब आहेत त्यांच्यासाठी एक चांगली शिकवणूक आहे की आपल्या इकडचे जे हिस्टॉरिकल जागा आहेत त्या आपण हिस्टॉरिकल वस्तू ज्या आहेत आपण डिस्ट्रॉय करण्यासाठी नासधूस करण्यासाठी विचार करतो, पण रोम मध्ये तुम्ही जर पाहिलं 2000 वर्ष अगोदरचे सगळं प्रिझर्व करून ठेवलेलं. कुठेही नजर फिरवा तुम्हाला जुनच काही ना काही दिसणार. आता इकडे देखील बघा, हे काहीतरी अवशेष दिसत आहेत. इकडे पादरांच्या मागे देखील दिसत आहेत. हा रस्ता आहे. वा. आणि इकडची झाडं बघा कशी वेगळ्याच प्रकारची आहेत, छत्रीसारखी आहेत. वा. बघा काय सुंदर शिल्प आहे आणि त्याच्या खाली वाहतं पाणी, पक्षी छान त्यामध्ये बुडी घेऊन आंघोळ करत आहेत. वा. हे आहे पियाझा वेनेझिया, दोन इटलीचे झेंडे फडकत आहेत आणि सुंदर इकडे शिल्प तुम्हाला दिसत आहेत. दोन कोपऱ्यावर दोन आणि मधोमध त्यांचा राजा आहे बघा, अश्वारूढ मंडळी. हा आहे सुप्रसिद्ध ट्रेवी फाउंटन. हा 18व्या शतकामध्ये बांधण्यात आला होता आणि जवळपास 30 वर्षे ह्याचं बांधकाम सुरू होतं. हा 40 ते 50 फूट रुंद आहे आणि बराच उंच देखील आहे. इथे तुम्ही पर्यटक बघू शकता. बापरे, एखाद्या जत्रेप्रमाणे लोक इकडे आलेले आहेत आणि स्वतःचा फोटो वगैरे काढून घेत आहेत. आणि हे मॉन्युमेंट किंवा हा झरा जो आहे तो 24 तास उघडा असतो लोकांसाठी. इकडे तिकीट वगैरे काहीही नाही आहे. तुम्ही आलात रोमला तर नक्की तिकडे येऊन आनंद लुटा. जवळनं तुम्ही पाहिलं तर ह्यावर केलेली कलाकुसर तुम्ही बघू शकता आणि याची भव्यता आपल्या नजरेत भरते. पाणी इतक्या जोराने वाहतंय की मी जे बोलतोय त्याचा आवाज कसा काय येतोय मला कल्पना नाहीये. आणि लोक बघा, बापरे, लोकांशी अक्षरशः झुंबड उडालेली आहे ह्या ट्रेवी फाउंटनला बघण्यासाठी. मंडळी, आता आम्ही ट्रेवी फाउंटनच्या ह्या गल्लीतून आमच्या मेट्रोकडे जातोय आणि तिकडनं आम्ही आता घरी जाणार आहोत. आजचा दिवस संपलेला आहे, रोममधला दुसरा दिवस संपलेला आहे. उद्या आम्ही कलोजियम आणि रोमन फोरम पाहणार आहोत, त्याची आमच्याकडे तिकीट आहेत, ते व्यवस्थित आम्हाला पाहायचं आहे. ओके मंडळी, आजचा दिवस बापरे एवढी पायपीट झाली. आता जाऊन गुगल फिटवरती किती स्टेप झाल्यात ते बघितलं पाहिजे. प्रचंड पायपीट झाली, इतकं पाणी प्यालो. आणि इकडचं पाणी काय, नळाचं पाणी कुठेही जे नळ उपलब्ध आहेत रस्त्यावरती ते तुम्हाला व्यवस्थित सापडले तर तुम्ही ते भरून घेऊ शकता. थंड गार पाणी असते, बॉटल असणं जरुरी आहे तुमच्याकडे. खूप गर्मी होती आणि ही तर सुरुवात आहे असं ते म्हणतायत. 45 डिग्री पीक असतो ना. ठीक आहे, तोपर्यंत ऑगस्ट मध्ये आपण जाणार पावसामध्ये वसईचं वेनिस बघायला. चलो बाय बाय. शिवन, काय ह्या नळाबद्दल सांग ना आम्हाला जरा.
फादरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रोम शहरातील ज्या डोंगरात नद्या आहेत त्यांच्या उगमस्थानावरून जे पाणी येतं ते फिल्टर केलं जातो जागोजागी आणि पूर्ण रोम शहरामध्ये असे भरपूर नळ त्यांनी बसवलेले आहेत. आपल्याला फक्त शोधायला लागतात पाणी खेळवत ठेवलेलं आहे सापडत नव्हतं. आता आपण नजर ठेवली बरोबर ते आपल्याला दिसतात. आपण बॉटल करू शकतो एकदम थंडगार पाणी आहे फिल्टर्ड आहे बरोबर. आणि तुमच्याकडे बॉटल नसेल तर मग डायरेक्ट तुम्ही हे बघा हे दाबलं तर डायरेक्ट तुमच्या तोंडामध्ये ती धार येणार आहे बघा. वा थंडगार स्वच्छ पाणी वा मस्त.